जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, शेतजमिनीच्या खरेदीला 100% अनुदान. राज्यातील अनुसूचित जाती नौबद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन लाभार्थ्यांना, विधवा स्त्रिया, परित्यक्त्या स्त्रियांना 4 एकर जिरायत आणि 2 एकर बागायत जमीन खरेदीसाठी 100% अनुदान दिलं जातं. याच्यासाठी राज्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही योजना राबवली जाते. आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत नवीन अर्जाच्या संदर्भातील या योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, ही योजना राज्यामध्ये राबवत असताना प्रत्येक वर्षी याच्यासाठी निधीची तरतूद केली जाते, लक्ष्यांक उपलब्ध करून दिले जातात आणि प्रत्येक जिल्ह्यामधून अर्ज मागवले जातात. आणि मित्रांनो, अशाच प्रकारे लक्ष्यांक उपलब्ध असलेल्या नागपूर, गडचिरोलीसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2022-23 मध्ये या योजनेकरता 150 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये सप्टेंबर 2022 मध्ये एक शासन निर्णय घेऊन या योजनेसाठीचा 2022-23 21% निधी अर्थात 31.50 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देऊन हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लक्ष्यांक उपलब्ध असल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत आता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2018 या योजनेमध्ये आमूलाग्र असा बदल करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 4 एकर जमीन जी जिरायत क्षेत्र आहे अशा जिरायत क्षेत्रासाठी आणि 2 एकर जमीन बागायत क्षेत्र अशा क्षेत्राच्या या जमिनीच्या खरेदीसाठी 100% अनुदान देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जिरायत क्षेत्रासाठी 4 लाख रुपये प्रति एकर, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 4 एकर पर्यंत 16 लाख रुपयापर्यंत हे अनुदान, तर बागायत जमिनीसाठी जास्तीत जास्त 2 एकर पर्यंत प्रति एकर 8 लाख रुपये, जास्तीत जास्त 16 लाख रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं. मित्रांनो, याच्यासाठी काही महत्वाच्या अशा अटी आहेत. ही योजना अनुसूचित जाती नौबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी राबवली जाते. याच्यामध्ये लाभार्थी हा दारिद्र्यरेषेखालील असणं गरजेचं आहे. विधवा स्त्रिया, परित्यक्त्या स्त्रिया, भूमिहीन लाभार्थी सुद्धा याच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतात. याचप्रमाणे लाभार्थी हा ज्या गावामध्ये जमीन खरेदीसाठी विक्रीसाठी काढण्यात आलेली आहे, ज्या जमिनीसाठी आपण अर्ज करत आहात त्याच गावातील रहिवासी असणं गरजेचं आहे. याचप्रमाणे अर्जदाराचं वय हे 18 ते 60 वर्ष वयोगटातील असणं गरजेचं आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्याला याच्या अंतर्गत लाभ दिला जात नाही. आणि अशा लाभार्थ्याचं जो वय जास्त असेल तर त्याच्या पत्नीच्या नावावरती त्या जमिनीची खरेदी केली जाते. मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी करत असताना जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी एक प्रस्ताव सादर करावा लागतो. याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी लाभार्थ्याला देखील एक अर्ज सादर करावा लागतो. याच्यामधील पहिला अर्ज जो आहे तो म्हणजे जमीन विकण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना सादर करावायचा प्रस्ताव, ज्याच्यामध्ये जी जमीन विक्री करणारा जो शेतकरी आहे अशा शेतकऱ्याला या ठिकाणी आपलं नाव, सातबाऱ्यावरती किती जमीन आहे, सर्वे नंबर, त्याच्याबद्दलची माहिती, गावाची माहिती, ही सर्व माहिती भरून एक विहित प्रस्ताव सादर करायचा असतो. आणि हा प्रस्ताव सादर केल्यानंतर याच्याबरोबर एक शपथपत्र, कुटुंबाची जी काही संमती असेल ती संमती, अशा प्रकारचा एक 9 पानाचा प्रस्ताव या ठिकाणी या जमीन विक्री करणाऱ्या इच्छुक असलेल्या शेतकऱ्याला सादर करायचा असतो. आणि याचबरोबर ज्या शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्याला सुद्धा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना या योजनेअंतर्गत शेतजमीन मिळवण्यासाठी अर्ज करायचा असतो. याच्यासाठी सुद्धा अर्जदाराचं नाव, संपूर्ण पत्ता, जात, अर्जदाराची जन्मतारीख, विवाहित अविवाहित, परित्यक्त्या स्त्रिया, विधवा स्त्रिया असतील तर त्याच्याबद्दलची माहिती, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न, कुटुंबातील व्यक्तीची माहिती, सध्याच्या उपजीविकेचं साधन, भूमिहीन शेतमजूर आहात का, दारिद्र्यरेषेखाली मोडता का, अशा प्रकारची सर्व माहिती भरून हा अर्ज सादर करायचा असतो. आणि या अर्जाबरोबर जातीचा दाखला जो सक्षम अधिकाऱ्याच्या माध्यमातून दिलेला असेल, उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याच्या माध्यमातून दिलेला, भूमिहीन शेतमजूर असलेलं तलाठ्याचं प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेचं कार्ड ज्याच्यामध्ये सन 2002 विधवा परित्यक्त्या घटस्फोटी स्त्रिया असल्यास त्याच्याबाबतचा दाखला पुरावा, पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं, रहिवासी दाखला किती वर्षाचा रहिवासी आहे याचा उल्लेख असलेलं ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र, रेशन कार्डची सत्यप्रत आणि जमीन नसल्याबाबत एक प्रतिज्ञापत्र देखील, अशा जमीन खरेदीसाठी जे इच्छुक लाभार्थी असतील, अर्जदार असतील, अशा अर्जदाराला ही कागदपत्र सादर करावे लागतात. आणि जमीन विक्री करण्यास जो इच्छुक असतो अशा लाभार्थ्याला सुद्धा एक 9 पानाचा प्रस्ताव या ठिकाणी सादर करावा लागतो. मित्रांनो, प्रस्ताव आपल्याला समाज कल्याण विभागामध्ये, समाज कल्याण कार्यालयामध्ये सादर करावे लागतात. आणि दोन्ही प्रस्ताव त्या ठिकाणी आल्यानंतर त्या गावामधील इच्छुक जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्याला ती जमीन दिली जाते. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर एकंदरीत ही योजना अतिशय प्रभावीपणे राबवली जाते, परंतु इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे, ज्याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ जर पाहिलं तर नांदेड असेल, परभणी असेल, अशा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होतात आणि त्यामुळे लाभार्थी अर्ज करून सुद्धा या लाभापासून वंचित राहतात.
एकल्या परभणीचं आपण जर उदाहरण घेतलं तर 1000 अर्ज दाखल झालेले आहेत, ज्याच्यामध्ये फक्त आतापर्यंत 200 लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे. आणखीन सुद्धा 800 जास्त प्रस्ताव या जिल्ह्यामधून बाकी आहेत. अशा जिल्हे वगळता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या आणि जमीन घेणाऱ्याची संख्या ही जर समप्रमाणात असेल तर ताबडतोब त्या लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ दिला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी योजना आहे आणि या योजनेची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये जमीन विक्री करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यासाठीच्या अर्जाचा नमुना आणि जमिनी घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यासाठीच्या अर्जाचा नमुना हे दोन्ही नमुने आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये मिळतील. त्या ठिकाणी आपण दिलेला हा नमुना डाउनलोड करून याची प्रिंट काढू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.